दुसरीकडे मुंबईमध्ये भाजपचा फॉर्म्युला जो आहे तो मान्य नाही आहे आणि त्यामुळे राज्यात स्वबळावर लढण्याची तयारी भाजपनं सुद्धा केली आहे. कारण जो प्रस्ताव त्यांनी दिला होता 114 जागांचा तो शिवसेनेनं फेटाळला आहे. मुख्यमंत्री आणि नितीन गडकरी यांच्या दरम्यान जी बैठक झाली या बैठकीतही स्वबळावर लढण्याच्या भूमिकेवर दोघांमध्ये एकमत झालं आणि त्यामुळे युतीच्या निर्णयासाठी वाट न पाहता स्वबळावर लढण्याची तयारी ठेवण्याचा निर्णय या दोघांमध्ये घेण्यात आला आहे आणि त्यामुळे मुंबई नागपूरसह सर्व ठिकाणी उमेदवारांची यादी 25 जानेवारीपर्यंत तयार करण्यात येणार आहे. आता पुढचा अपडेट असा आहे की मुख्यमंत्री हे आता दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. काय काय घडलं दरम्यानच्या काळात या सगळ्या घडामोडी त्यांच्या कानावर घालणार आहेत.